नमस्कार मैत्रिणींनो, अजिनाथ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एकादशी महात्म्यातली भाद्रपद शुक्ल पक्षात येणारी पद्मा परिवर्तिनी एकादशी महात्म्य ऐकणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्रीकृष्ण म्हणाले की आता तुला पद्मा परिवर्तिनी एकादशीचे महात्म्य सांगतो, ते नीट चित्त देऊन ऐक. पूर्वी त्रेतायुगात या पृथ्वीवर दैत्यवंशातील प्रल्हादाचा नातू बळी नावाचा चक्रवर्ती राजा राज्य करीत होता. तो विष्णूभक्त होता. त्याने स्वर्गातील इंद्रपद प्राप्त होण्याकरिता नर्मदेच्या काठी 100 यज्ञ करण्याचे ठरविले आणि त्याप्रमाणे कुलगुरू शुक्राचार्य यांच्या संमतीने 99 यज्ञ केलेही. तेव्हा इंद्र चिंताक्रांत होऊन सर्व देवासह क्षीरसागरी भगवान विष्णूकडे गेला. भगवान विष्णूची प्रार्थना करून म्हणाला की हे अनंतना कोटी ब्रह्मांड नायका जगदोदारका, तू अनंताचे माहेर आहेस. आम्ही तुला शरण आलो आहोत. पृथ्वीवरील बळीराजा 100 यज्ञ करून माझे इंद्रपद हरण करू पाहत आहे. आता त्याचे 99 यज्ञ झाले आहेत. तरी आमच्यावर दया करून आमचे संरक्षण कर. इंद्राचे हे भाषण ऐकून भगवान विष्णू म्हणाले की हे शचीनायका, बळीराजा महापुण्यवान असून माझा भक्त आहे. त्याच्या पुण्याचे फळ त्याला मिळालेच पाहिजे. तेव्हा विनंतीचा काही एक उपयोग होणार नाही. यावर इंद्र दीनवदनाने म्हणाला की हे दिनोदारक, तू आमचे हे दुःख नाहीसे करशील म्हणून आम्ही मोठ्या आशेने तुझकडे आलो आहोत. देवा, तुझ्याच कृपेने मला हे इंद्रपद मिळाले आहे. तूच तर आमच्यावर अकृपा केलीस तर या जगात आमची कोणीही रक्षण करू शकणार नाही. माझे हे इंद्रपद मजकडेच ठेवून त्याची समजूत अन्य उपायाने कर. याप्रमाणे इंद्राने काकुळतीचे भाषण ऐकून विष्णूने त्याच्या म्हणण्याप्रमाणे करण्याचे त्याला आश्वासन दिले. इंद्र आनंदित होऊन तिथून निघून गेला. इकडे विष्णूने ब्राह्मण वेशात कश्यपाच्या घरी आदितीच्या उदरी जन्म घेतला. तो जन्म अयोनी संभव होता. जगन्नायकाची ती 8 वर्षाची मूर्ती अत्यंत देदीप्य व मनोहर होती. कश्यपाने त्याचे जातकर्मादी करू वामन नाव ठेवले. पुढे व्रतबंध करून भिक्षा मागण्यास सांगितले. भगवान विष्णू वामन रूपाने भिक्षा मागण्याकरता निघाले. ते थेट नर्मदा तटाकी तेथे बळीराजाचा 100वा यज्ञ चालला होता तेथे आले. त्यांनी बळीराजाला त्रिपाद भूमी दान मागितली. राजाने ती देण्याचे कबूल केले. तेव्हा ते पाहून कुलगुरू शुक्राचार्यांनी हा विष्णू देवकार्य करण्याकरता ब्राह्मणाचे रूप घेऊन आला आहे, म्हणून तू याला दान देण्याचे रहित कर असे सांगितले. पण प्रत्यक्ष भगवान विष्णू ब्राह्मणाचे रूप घेऊन दान मागण्याला आपल्याकडे आले हे ऐकून बळीराजाला आनंद झाला व त्याने वामनाच्या हातावर उदक सोडले. तेव्हा वामरूपी विष्णूने आपला देह विशाल केला. वामनरूपी विष्णूने आपले एक पाऊल पृथ्वीवर व दुसरे स्वर्गात ठेवले. तिसऱ्या पाऊलाला जागा नव्हती. तेव्हा तिसरे पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवून त्याला रसातळी घातले. तरी देखील तो विष्णू भक्तीपासून बिलकुल ढळला नाही. म्हणून त्या दिवसापासून भगवान विष्णू त्याच्या घरी द्वारपाल होऊन राहिले. तो दिवस भाद्रपद शुद्ध एकादशीचा होता. त्या एकादशीला पद्मा परिवर्तिनी असेही म्हणतात. श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा, जे कोणी हे पद्मा परिवर्तिनी एकादशीचे व्रत करतील व महात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील. भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशीला पद्मा परिवर्तिनी एकादशी असे म्हणतात. कशी वाटली माझी ही कथा? हे महात्म्य जर आवडले तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप छान होते एकादशी महात्म्य. आणि तुम्ही माझा शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.